नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी निलेश तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा. आजचा जो आपला विषय आहे व्हिडिओचा, तो आहे मिसळ. मिसळ तर 100% घालतात, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र 24 तास कधी द्या. नाशिकचे लोक मिसळ खायला विसरत नाही. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो त्याच विषयावर आहे. आपण आज राणे नगरला आलेलो आहे, नाशिकला पाथर्डी फाट्याच्या थोडंसं अगोदर, राणे नगर स्टेट बँकला. त्या ठिकाणी एक असं लोकेशन आहे हॉटेल भैरव म्हणून, ज्या ठिकाणी तुम्ही म्हणता एकदम काळ्या मसाल्याची एकदम देशी स्टाईलमध्ये मिसळ खाऊ शकता. यांच्याकडे बरेच काही आहे, पाववडा झाला, वडापाव झाला, भजी झाली आणि त्याचबरोबर मिसळ आहे. चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया विदाऊट एनी डिले. लेट स्टार्ट. आपण आता भैरव हॉटेलमध्ये आलो आहे आणि इथले जे ओनर आहेत ते भाऊंशी आपण थोडंसं बोलूया. दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल. नमस्कार. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? माझं नाव दिनेश पाटील. दिनेश भाऊ, मला एक सांगा, आपल्या राणनगरला हॉटेल किती वर्षापासून येते? जवळपास 17 ते 18 वर्ष झाले आपल्याला. 17 ते 18 वर्ष म्हणजे आज ब्रिज बन 2003 ते 2004 दरम्यान आपण ओपन केलेले. अच्छा, तुम्हीच स्टार्ट केलं की तुमचे पप्पा? नाही नाही, मी स्टार्ट केलेले स्वतः. ओके ओके. म्हणजे जेव्हा आपला ब्रिज बनण्याच्या अगोदर इथे सिग्नल होता राणनगरला, तेव्हापासून फुलाचा मोठा वडाचा झाड होता तेव्हापासून. अच्छा, हायवे त्यावेळेस मोकळा होता, आता ओपन जेव्हा ब्रिज त्याच्यानंतर झालेलं आहे आपल्या दुकानानंतरचं. ओके ओके. आणि नेमकं लोकांना इथे काय म्हणजे आवडतं, काय लोक काय येतं इथे? तर स्पेशल म्हटल्यानंतर काळ्या मसाल्याची मिसळ, घरगुती मसाल्याचं मिसळ असते आपल्याकडे. तसं स्पेशल म्हटलं तर वडापाव, मिरची भजी, हे काही सर्व जागेवर नाही भेटत. म्हणजे पूर्ण असं खानदेशी टाईपचं तुमच्याकडे आहे का? हो हो, त्याच प्रकारे. तुम्ही कुठल्या फायदे प्रॉपर? मी सटाण्याचा, बागलान तालुक्यातलं आहे, मी टेंबे गावाचं. क्या बात आहे, मना गाव मना खानदेश. चला तुम्ही मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला सुरू करूया. आय होप तुम्ही फार एक्सायटेड असाल की भाई मिसळ चालू कर, मिसळ काय आहे, पाववडा कसा आहे ते टेस्ट करूया आपण आता. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया, आतमध्ये बसू आणि जेवण टेस्ट करू. ही आहे आपली मिसळ. नाना आजचा विषय डायरेक्ट गंभीर आहे आणि गौतम गंभीर आहे आजचा विषय. खोल आहे, आपण भले वर्ल्ड कप हारलो आहे बट नो लोड, जिंकूया आपण पुढची मॅच. आता आपल्यासमोर टेबलवर आहे पाववडा, त्याच्यानंतर बटाटा भजी आणि पापड, पाव आणि मिसळ. एकंदरीत सगळा सेटअप आपण रेडी केलेला आहे मित्रांनो आणि फार भूक लागली आहे जाम, कारण की सकाळचे 9:30 झाले. नाश्ता करायचा आहे तर मिसळ, पाववडा आणि भजी, क्या वाट आहे यार, आज फुल मजा आणेवाला आहे. सो सुरू करते आहे. दही, शेव, उसळ आणि या सगळ्यांचं मिळून जे होतं आहे मिसळ तयार. बरेच दिवस झाले लॉकडाऊनमुळे खाता येत नव्हतं आणि आता बाहेर पडलं आणि आज भैरवची मिसळ. बहुत आहे डायरेक्ट विषय खोल आहे नाना. म्हणता ना, म्हणजे इव्हन आम्ही फूड ब्लॉगिंग स्टार्ट केली त्याच्याही अगोदर मी या लोकेशनवर खायला येतो, कारण की माझ्या घरापासून 1 किलोमीटरवरच आहे डिस्टन्स आणि इथून पार्सलही घेऊन जाऊ शकतं. कधी तुम्हाला वाटलं की जास्त गर्दी आहे, पार्सल घेऊन जा आणि घरी जाऊन मस्त येते जा. आता वळूया आपल्या पुढच्या डिशकडे, जो की आहे भाई लोग पाववडा आणि बटाटा भजी. बटाटा म्हणता ना, लाईक इनिशियली टेस्ट जी आहे बटाटा भजी असो किंवा पावडा, याच्यात तिखटपणा नसतो. म्हणजे आपण जेव्हा बेसन टाकून देतो आणि त्याच्यामध्ये बटाटा, त्याच्यामुळे तिखटपणा येत नाही. पण त्याला ॲड ऑन म्हणून कॉम्प्लिमेंटरी ते आपल्याला देतात दोन गोष्टी, चटणी आणि ही हा आपला रस्सा. माझं पर्सनल रेकमेंडेशन तरी हेच राहील, तुम्ही चटणी जी आहे ती पावड्यासोबत घ्या, कारण की भाई पावडा इथला जो आहे ना एकदम गरमागरम बेस्ट पावडा आहे. हा
हा झाला आपला पावडा रेडी एकदम खतरनाक. रस्सा आणि लसूण आणि शेंगदाण्याची जी यांची चटणी आहे त्याच्यात मिक्स करून इवन म्हणजे आम्ही टर्फवर क्रिकेट खेळायला जायचं असेल, खेळून आल्यावर असेल आणि भाई नाश्ता करायचा आहे तर ही एक लोकेशन आहे राणे नगरवरचं हॉटेल भैरव जे आम्ही दरवेळेस व्हिजिट करतो आणि मिसळ नाही झाली तर ॲटलिस्ट पावडा तर इथे खातोच. सो हे कॉम्बिनेशन तर आय डोंट नो लाईक मला इतकं आवडतं रस्सा आणि नंतर लसणी आणि शेंगदाण्याची यांची जी चटणी त्याच्यात. सो मित्रांनो जर तुम्ही कधीही राणे नगरला पाथर्डी फाट्याला स्टेट बँकला ट्रॅव्हल करताय आणि तुम्हाला नाश्ता करायचा आहे किंवा पार्सल घेऊन जायचं आहे हॉटेल भैरव बेस्ट लोकेशन आहे. मित्रांनो बरीच व्हरायटी यांच्याकडे राईट फ्रॉम मिरचीची भजी बटाटा भजी पाववडा वडापाव आणि सर्वात बेस्ट म्हणजे मिसळ. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला खायला येऊ शकता आणि या पूर्ण गोष्टींचे जे रेट्स आहे मी तुम्हाला वर डिस्प्लेवर दिले आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये यांचे रेट्स तुम्हाला मिळतील. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. जर व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की लवकरच आपल्याला सर्वांना मिळून 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आपल्या चॅनलचे जे की आत्ता आहेत साधारणतः 9,000. तर हा होता माझा रिव्ह्यू हॉटेल भैरवचा. मला सांगा तुम्ही इथे व्हिजिट केले आणि तुम्हाला कसं वाटलं हॉटेल.